राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी निवड दिवसेंदिवस लांबणीवरच पडत चालली आहे, त्यामुळे एकंदरीतच पक्षामध्ये येणारं इनकमिंग थांबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या शहरात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात, त्यामुळे पक्षात नवीन अध्यक्ष आणि पदाधिकारी मिळतील अशी कार्यकर्ते उत्सुक होते। पक्षाने अंतर्गत निवडणूक जाहीर करून 8 दिवस झाले तरी अद्याप निवडीची कोणतीच प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लवकर नवीन शहराध्यक्ष आणि नवीन पदाधिकारी नेमावेत, अन्यथा पक्षातून राष्ट्रवादीत येणारे कार्यकर्ते वेगळा निर्णय घेऊन महाविकास आघाडीतल्या अन्य पक्षात प्रवेश करू शकतात आणि तसं झालं तर राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल, त्यामुळे शहरात लवकर नवीन पदाधिकारी नेमल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात सुगीचे दिवस येऊ शकतात आणि पक्षातील कार्यकर्त्यांना देखील बूस्टर डोस मिळून ते मोठ्या जोमानं काम करू शकतात। दरम्यान शहराध्यक्ष पदासाठी सुधीर करटमल, बिज्जू प्रधाने, युएन बेरिया यांच्या नावं चर्चेत आहेत। सुधीर करटमल हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत तर बिज्जू प्रधाने यांनी भाजपमध्ये असताना संघटनात्मक काम केलंय, बूथ यंत्रणा राबवली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा नक्कीच फायदा होऊ शकतो असं पक्षश्रेष्ठींना वाटतंय, त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तर पक्षश्रेष्ठींनी लवकरच शहरासाठी नवा अध्यक्ष नेमावा अशी कार्यकर्त्यांमधून मागणी आता जोर धरू लागली आहे।